आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. सुरुवातीला एक मोठी बातमी येते पालघर जिल्ह्यातून. अर्नाळ्यामध्ये समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मासे आले आहेत. प्रचंड मोठ्या संख्येनं मासे अचानक समुद्र किनाऱ्यावर आल्यानं पर्यटक आणि स्थानिक मच्छीमार बांधवांची धावपळ झाली. हे मासे समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन जणू उडतायत किंवा उड्या मारतायत अशाच प्रकारचं दृश्य पाहायला मिळत होतं. माशांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हे अंदाजे 1 टन मासे असावेत अशा प्रकारचा अंदाजही व्यक्त करण्यात येतो आहे. दुपारी 3 च्या सुमारास काही मच्छीमार बांधव किनाऱ्यावर गेले असताना त्यांना हा प्रकार दृष्टीपथास आला. हे वंगरी प्रकारचे मासे आहेत असं मच्छीमारांचं म्हणणं आहे. पण ते इतक्या प्रचंड मोठ्या संख्येनं किनाऱ्यावर कसे आले याबद्दल मात्र कोणी खात्रीशीररित्या सांगू शकलेलं नाही. आणि आता अशा अनेक महत्त्वाच्या बातम्या ज्या बातम्यांसह त्या बातमीच्या पलीकडचंही बरंच काही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. अर्थात News18 लोकमत विशेष. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या आदित्य ठाकरे यांच्यावरच्या आरोपांनी महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय. राहुल शेवाळे यांच्या या आरोपानंतर आता शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं घणाघात करायला सुरुवात केली. संजय राऊत यांनी तर राहुल शेवाळे यांच्यावर थेट बलात्कार आणि विनयभंगाच्या आरोपाचा मुद्दा उपस्थित केला आणि शेवाळे यांच्या आरोपांना तेवढ्याच जोरदार पद्धतीनं प्रत्युत्तर दिलं. दिल्लीत आरोप, नागपुरात पडसाद. शेवाळेंच्या आरोपांनी राजकारण तापलं. राहुल शेवाळेंना संजय राऊत यांचं प्रत्युत्तर. शेवाळेंवर बलात्कार आणि विनयभंगाचा आरोप. ज्यांच्यावरती स्वतःवरच बलात्कारापासून विनयभंगापर्यंत आरोप आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणं. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे यांना दिलेलं हे प्रत्युत्तर. बुधवारी लोकसभेत बोलताना राहुल शेवाळे यांनी दिशा साली यांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित करत आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. अध्यक्ष महोदय, AU का विषय बहुत ही गंभीर है. AU जैसा अनन्य उद्धव नहीं है. AU आदित्य उद्धव ठाकरे ऐसा बिहार पुलिस ने कहा है. तो मुंबई पुलिस का इन्वेस्टिगेशन अलग है, बिहार पुलिस का अलग है, CBI का. तो लोगों के मन में प्रश्न है, तो इसकी जानकारी लोगों को मिलना चाहिए. तो मैं आदरणीय मंत्री महोदय के माध्यम से जानना चाहता हूँ कि क्या दिशा सालियन और सुशांत सिंह के बीच मोबाइल संचार की जांच होनी चाहिए और दिशा सालियन की मौत की परिस्थिति और कारणों की जांच होनी चाहिए. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार असलेल्या राहुल शेवाळे यांचे हे आरोप अत्यंत गंभीर आहेत. थेट आदित्य ठाकरे यांच्यावरती शेवाळेंनी निशाणा साधल्यानं पुन्हा एकदा दोन्ही शिवसेनेत कलगीतुरा रंगलाय. ठाकरे पक्षाकडून संजय राऊत यांनी शेवाळे यांच्या आरोपांचा समाचार घेतला. ज्यांच्यावर बलात्कारापासून विनयभंगाचा आरोप आहे, जो कालपर्यंत शिवसेनेच्या ताटात जेवत होता, अशा व्यक्तीनं आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणं चुकीचं असल्याचा घणाघात राऊत यांनी केलाय. ज्यांच्यावरती स्वतःवरच बलात्कारापासून विनयभंगापर्यंत आरोप आहेत, अशा व्यक्तीनं जो कालपर्यंत शिवसेनेच्या ताटात जेवत होत, अशा व्यक्तीनं आदित्य ठाकरे यांच्यावरती असे आरोप करणं म्हणजे जे फुटीर लोक आहेत ते किती खालच्या थराला गेले आहेत, ते किती वैफल्यग्रस्त आहे हे स्पष्ट दिसतं. एकंदरीतच राहुल शेवाळे यांच्या आरोपांनी शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा एकदा युद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे.
राहुल शेवाळेंनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानं आता ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा त्यांच्या विरोधात आरोपांचा इतिहास बाहेर काढायला सुरुवात केली आहे. आता पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे दिशा सालियन मृत्यू प्रकरण मागच्या 2.5 वर्षांपासून गाजत आहे. दिशा मृत्यू प्रकरणानं आधीपासूनच राजकीय वळण घेतलंय. आता तर मुंबई महानगरपालिकेसाठी सुद्धा दिशाचं प्रकरण बाहेर काढल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केलाय. तर महिला संरक्षणाच्या मुद्द्यावरून सभागृह एकत्र का येत नाही असा प्रश्न भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केलाय. मुंबई पालिका निवडणुकीची दिशा. बिहारी मतांसाठी मुद्दा उकरला. रोहित पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका. दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून अधिवेशन पुन्हा एकदा पेटलंय. दिशा सालियन प्रकरणावरून विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपनं या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. परिणामी गोंधळामुळे तब्बल 5 वेळेला विधानसभा तहकूब करावी लागली. या संदर्भात SIT च्या माध्यमातून चौकशी केली जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. नितेश राणे यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली. विरोधक महिलांच्या सुरक्षेविषयी गंभीर नसल्याचा आरोप राणेंनी केला. अहो, दिशा सालियन काय भारतीय जनता पक्षाची होती का? नाही, ती महाराष्ट्रातली एक मुलगी होती. मग तिच्या संरक्षणासाठी, अस्मितेसाठी पूर्ण सभागृह का उभं राहत नाहीये? हे AU कोण आहे नेमका? सभागृहामध्ये बसलेला कोण आहे का? आम्हाला विचारायचं आहे ना. मग का गप्प बसत? फक्त भारतीय जनता पक्षालाच महिलांच्या संरक्षणाचं पडलंय का? काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे सेनेला पडलं नाहीये का? याचं उत्तर तरी दिलं पाहिजे ना. गेल्या 2.5 वर्षांपासून दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत प्रकरण अजूनही धगधगत आहे. 9 जून 2020 रोजी दिशा सालियनचा तर 14 जून 2020 रोजी सुशांत सिंगचा मृत्यू झाला. त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजपनं अधिवेशनासह राज्यभरात आक्रमक भूमिका घेतली होती. त्याच वर्षी बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्येही भाजपनं सुशांत सिंगच्या मृत्यूचा मुद्दा प्रचारात आक्रमकपणे मांडला होता. आता बिहारी मतांसाठी पुन्हा तेच राजकारण सुरू असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय. तर भूखंडाचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा सगळा खटाटोप सुरू असल्याचा टोला भास्कर जाधव यांनी लगावला. काल राहुल शेवाळे न बोलणारे काल बोलले मांडून हा मुद्दा परत त्यांनी उकरून काढण्याचा प्रयत्न केला. त्याचं मुख्य कारण आहे, येत्या मुंबईच्या इलेक्शनमध्ये बिहारी लोकांचं मतदान हे मुंबईमध्ये आहे आणि त्या लोकांना प्रभावित करण्यासाठी हा मुद्दा काल त्यांनी त्या ठिकाणी काढलेला आहे. याच्या मागे राजकारण सोडलं तर दुसरं काही नाही आणि हे सामान्य लोकांना त्या ठिकाणी कळलेलं आहे. दिशा सालियांची आई वडील हे राष्ट्रपतींना भेटले, त्यांनी ह्या राणेंच्या बद्दल माझ्या मुलीची बदनामी करतायत म्हणून राणेंच्या बद्दल तक्रार त्यांनी केली. का सरकार बोलत नाही आणि आज कोणता तरी विषय या ठिकाणी हातामध्ये द्यायचा? त्याचं कारण माननीय मुख्यमंत्र्यांच्या संदर्भातला NIT तला जो भ्रष्टाचार आणि त्या संदर्भामध्ये कोर्टानं घेतलेली दखल आणि नगरविकास खात्यानं दिलेला अफिडेव्हिट यामुळे आपलं पितळ पूर्णपणे उघडं पडणार हे स्पष्ट झालेलं आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मागच्या 2.5 वर्षांपासून आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. त्यामुळे या प्रकरणी जे काही सत्य आहे ते समोर येण्याची गरज आहे. तरच राजकीय गदारोळ संपेल आणि राज्याचे प्रश्न विधानसभेत मांडले जातील आणि सामान्यांना न्याय सुद्धा मिळेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांच्या विषयी केलेलं एक वक्तव्य जयंत पाटील यांना चांगलंच भोवलंय. कारण या वक्तव्यामुळे त्यांच्यावर हिवाळी अधिवेशनापुरतं निलंबन करण्याची कारवाई सभागृहानं केली. जयंत पाटील यांच्या निलंबनानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले. जयंत पाटील यांच्या निलंबनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शुक्रवारी राज्यव्यापी आंदोलन सुद्धा करणार आहे. जयंत पाटील अधिवेशन काळापुरते निलंबित. विधानसभा अध्यक्षांविरोधात असंसदीय शब्द फोवला. निलंबनाविरोधात राष्ट्रवादी आक्रमक. असा निर्लज्जपणा करू नका.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या बाबत असंसदीय शब्द वापरणं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना चांगलंच महागात पडलंय. दिशा सालियन प्रकरणी विधानसभेमध्ये वादळी चर्चा सुरू होती. सत्ताधारी आणि विरोधकांचा गोंधळ सुरू होता. यात ठाकरेंच्या पक्षाच्या भास्कर जाधवांना बोलू दिलं जात नव्हतं, त्यामुळं आक्रमक झालेल्या जयंत पाटलांना निलंबित करण्यात आलं. जयंत पाटलांच्या निलंबनाचे तीव्र पडसाद सभागृहात उमटले. विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आंदोलन केलं. शिवाय जयंत पाटलांना उचलून घेत सत्ताधाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा निषेध केला. विरोधी बाजूकडून आमच्या लोकांना बोलून द्यावं हीच आमची भूमिका होती आणि म्हणून मी म्हटलं एवढा निर्लज्जपणा करू नका, विरोधी पक्षाला बोलायला द्या, ही त्यातली माझी भूमिका होती. शांतपणे म्हटलं आणि अजूनही मी चिडलेलो नाही. चिडलेले कोण आहेत? ज्यांच्या मनासारखं काम होत नाही सभागृहात ते चिडले असतील. कामकाज बघून सकाळपासून विरोधकांना बोलण्याची संधीच देत नव्हते, त्याच्यामुळं असं निर्लज्जासारखं का वागताय? आपण म्हणतो सरकार का निर्लज्जासारखं काम करतंय? आपण मराठी भाषेमध्ये अनेकदा असं बोलून जातो. तुम्ही मागचे वेगवेगळ्या वक्त्यांचे जे काही स्टेटमेंट आहेत ते बघा, त्याच्यात त्यांनी ते अध्यक्षाला असे बोलले आणि असं टार्गेट करून त्यांना निलंबन केलं हे फार अन्यायकारक आहे असं माझं स्पष्ट मत आहे. या निलंबनाविरोधात राष्ट्रवादीनं उद्या राज्यव्यापी आंदोलन छेडलंय. या निलंबनाच्या निमित्तानं राष्ट्रवादी विरुद्ध सरकार असा सामना या पुढच्या दिवसात रंगण्याची शक्यता आहे. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस उद्याला रस्त्यावर उतरणार हे स्पष्ट आहे. तिकडे राज्यात झालेल्या सत्तांतराचं प्रतिबिंब हिवाळी अधिवेशनात ठळकपणे दिसून येत आहे, कारण विधानसभेत बोलू दिलं जात नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलाय. तर विरोधक वैफल्यातून आरोप करत असल्याचा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावलाय. संविधानिक सरकार या राज्यामध्ये काम करतात, बसून घ्या. आपलीच बाजू कशी योग्य ते सांगण्याचा प्रयत्न करताय. खऱ्या अर्थाने जनतेच्या प्रश्नामध्ये प्रमाणित आहे ना, या सरकारला पाठीशी काढण्याचा प्रयत्न करतात. अध्यक्ष महाराज मी गुप्त होते. अध्यक्ष महाराज विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार ठिणग्या उडताना दिसताय. विविध मुद्द्यांवरून दोन्ही बाजूंकडून हल्लाबोल केला जातो. 30 जून रोजी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतरच्या विशेष अधिवेशनात नवं सरकार सत्तेत आलं. मुंबईत झालेल्या अधिवेशनात आरोप प्रत्यारोप झाले, मात्र त्यावेळी विरोधकांचं अवसान गळाल्याचं दिसून येत होतं. मात्र आता हिवाळी अधिवेशनात विरोधकांना सूर गवसलाय. सरकारला घेरण्याचा विरोधक प्रयत्न करतात. अर्थात सत्ताधाऱ्यांकडूनही विरोधकांना तशाच शब्दात उत्तर दिलं जातं. मात्र विधानसभेत बोलू दिलं जात नसल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला. हे सरकार सामान्य लोकांचा विचार त्या ठिकाणी करत नाही. आम्हाला जे मुद्दे सामान्य लोकांचे मांडायचे ते मांडण्यासाठी सुद्धा संधी त्या ठिकाणी देत नाही. म्हणजे तुम्ही सत्तेत असताना गोडगोड त्या ठिकाणी बोलणार आणि तुमच्या चुका आम्हाला सांगायच्या तेव्हा आमचा आवाज तुम्ही बंद करणार, हे संविधानाच्या विरोधात आहे. सकाळपासूनच कामकाजामध्ये विरोधी पक्षाला कोणत्याही प्रकारे चर्चेमध्ये सहभाग घेऊ द्यायचा नाही अशा प्रकारचं कामकाज सुरू होतं. सभागृह स्थगित झाल्यानंतर पुन्हा त्यांनाच बोलायला संधी दिली, परंतु आमच्या विरोधी पक्षाच्या वतीनं एकाही सदस्याला बोलायची संधी दिली नाही. सभागृहातल्या गदारोळामुळे राज्याच्या विकासाचे मुद्दे सभागृहात चर्चेला येत नाही अशी खंत रोहित पवार यांनी व्यक्त केली. मात्र विरोधकच चर्चा करण्याऐवजी गदारोळ करून मौल्यवान वेळ वाया घालवताय, याकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष वेधलं. विरोधक गोंधळ करत असल्यानं वारंवार कामकाज तहकूब करावं लागतं. ही गंभीर बाब असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं. सभागृहामध्ये काहीतरी इकड तिकडचे विषय काढायचे, नियम बाह्य वर्तन करायचं, काहीतरी वेगळ्या मागण्या करायच्या, 57 ची नोटीस दिली आपण त्यांना सांगितलं की ती वेळेत द्यायला पाहिजे, ती केव्हाही द्यायची आणि आमचं म्हणणं ऐकून घ्या असाच रेटा लावायचा आणि वॉकआउट करायचं. मला वाटतं नुसतं जनतेमध्ये एक परसेप्शन निर्माण करण्याचं काम करतायत. या सरकारला पाठीशी काढण्याचा प्रयत्न करतायत. विधानसभा आणि विधान परिषदेत राज्यातल्या जनसामान्यांचे प्रश्न मांडले जातात. तिथं जर विरोधकांना बोलण्याची संधी मिळत नसेल तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि विरोधकही फक्त सरकारची कोंडी करण्याच्या हेतूनेच वेळ वाया घालवत असतील
तर याचंही समर्थन होऊ शकत नाही. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी सामंजस्यानं यावर तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आमने सामने येत आहेत. फोन टॅपिंग प्रकरण तसंच पुणे पोलिसांनी सादर केलेला यासंदर्भातला क्लोजर रिपोर्ट कोर्टानं फेटाळला. विरोधी पक्षानं आक्रमक भूमिका घेतली, मात्र अध्यक्षांनी चर्चेला स्पष्टपणे नकार दिल्यानं विरोधकांनी याही मुद्द्यावरून सभात्याग केला. फोन टॅपिंग प्रकरणात विरोधकांनी विधानसभा दणाणून सोडली. प्रश्न उत्तराचा तास बाजूला ठेवून फोन टॅपिंगवर चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांनी वेलमध्ये घोषणाबाजी केली. सरकारला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केला. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. सत्तांतरानंतर IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट मिळाली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता, पण न्यायालयानं क्लोजर रिपोर्ट फेटाळल्याने विरोधकांनी सरकारवर हल्ला बोल केला. सरकार मागचं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं 2.5 वर्ष काम करत होतं. काही कारणांनी ते सरकार बाजूला गेलं आणि एकनाथराव शिंदेंचं सरकार आलं आणि त्या सरकारनी नंतर ही चौकशी थांबवली आणि तशा पद्धतीनं त्यांनी निर्णय घेतला. ते घेत असताना त्यांनी त्याच्यामध्ये क्लीन चिट पण देऊन टाकली. वास्तविक हे सगळी मॅटर ज्यावेळेस कोर्टाच्या पुढे गेली, कोर्टाने सांगितलं असं तुम्हाला अशी चौकशी थांबवता येणार नाही. वास्तविक प्रत्येक वेळेस कोर्टाला हस्तक्षेप करावा लागतो. नेहमीच हे सरकार कुणाला न कुणाला पाठीशी घालण्याच्या करता निव्वळ राजकीय भूमिकेतनं काम करते. पत्रकारांचा फोन टेप केला जात होता, IPS अधिकाऱ्यांचे फोन टेप केले जात होते, राजकीय लोकांचे फोन टेप केले जात होते. काय हे ब्लॅकमेल व्यवस्था निर्माण करण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतायत का? आणि हे सगळे प्रश्न विचारायचे होते, कारण की व्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय त्याच्यामध्ये सगळ्यांना व्यक्ती स्वातंत्र्य, स्वतःच्या जीवनामध्ये त्यांना कसं जगायचं तो त्यांचा अधिकार आहे. पण दुसऱ्याच्या व्यक्ती जीवनामध्ये हस्तक्षेप करणं आणि त्या पद्धतीचं फोन टॅपिंग करणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी विधानसभेत रुद्रावतार धारण केला होता. मागच्या सरकारच्या काळात नाना पटोले, माजी राज्यमंत्री बच्चू कडू, संजय काकडे, आशिष देशमुख, संजय राऊत, एकनाथ खडसे यांचे फोन टॅपिंग करण्यात आले. हे फोन का टॅप केले गेले, याचं कारण काय होतं, कुणाच्या आदेशाने हे फोन टॅप झाले, वरिष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांचा यात संबंध असल्याचं पुढं आलंय. मग असं असताना चर्चा टाळण्याचं कारण काय, असे एकामागून एक सवाल अजित पवार यांनी केले. तर सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांच्या आरोपांवर पलटवार केला. गदारोळ करून विरोधक वेळ वाया घालवत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. विधानसभा अध्यक्षांनी या मुद्द्यावर सदस्यांना हक्कभंग समिती तिथे अर्ज करावा असं सुचवलं. सदस्याला न्याय मिळवून देण्याचं काम अध्यक्षांचं आहे. सभागृह नियमानुसार चालू देण्याची भूमिका अध्यक्षांनी घेतली, मात्र काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या विरोधकांनी अखेर सभात्याग केला. मात्र हा मुद्दा लवकरच शमणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. आमदारांना देण्यात येणाऱ्या चहाच्या कपबशा धुण्यासाठी चक्क शौचालयातल्या पाण्याचा वापर केला जातोय. आमदार अमोल मिटकरी यांनी यासंदर्भातला एक व्हिडिओ ट्विट करून ही सगळी गोष्ट जगासमोर आणली. या प्रकरणी तात्काळ कारवाईचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शौचालयात उभं राहून हा कर्मचारी तिथल्या पाण्याचा वापर करून चक्क कप बशा धुतोय. याच कप बशांमधून आमदारांना चहा दिला जातो. हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या आमदारांच्या कप बशा शौचालयातील पाण्यानं धुतल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी हा व्हिडिओ ट्विट केलाय. हे आहे नागपूर हिवाळी अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील उपहारगृह. हजारो कोटींचे टेंडर कंत्राटदाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्राटदारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था.
अमोल मिटकरींनी हे ट्विट केल्यानंतर खळबळ उडाली. अमोल मिटकरी यांच्या या व्हिडिओचा संदर्भ देत आमदार निवासस्थानातील गैरसोयी भरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरलं. हे नेमकं काय चाललंय असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. स्वच्छता गृह जे आहे त्या स्वच्छता घरामध्येच आमदारांना जे चहा पाणी दिलं जातं, कब्बशा वगैरे असतात, त्या कब्बशा धुवायचं काम चाललंय. अध्यक्ष महोदय किती नालायकपणा कराल, कुठे पाप फेडाल, कशा करता हा नालायकपणा चालला आणि करोडो रुपये संबंधित कॉन्ट्रॅक्टरला दिले जातात, त्याच्यामध्ये कुठेही हयगय केली जात नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटची तातडीनं दखल घेतली. अतिशय गंभीर आहे. अशा प्रकारे विधानमंडळामध्ये जर किंवा आपल्या सगळ्या ठिकाणी अतिशय गलिच्छ अशा ठिकाणी जर हे सगळं प्लेट धुणे आणि हा सगळा प्रकार चालला असेल तर आपण आरोग्याची काळजी घेऊ शकणार नाही. आज दिवसभर चर्चेत असलेले अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी एसआयटी मार्फत आता चौकशी केली जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबद्दल औपचारिक घोषणा केली आणि त्यामुळे पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची फाईल उघडली जाणार आहे. दिशा सालियन मृत्यूची पुन्हा चौकशी. दिशा सालियनचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट अद्यापर्यंत उघडकीस न येणे. एसआयटी मार्फत चौकशीची घोषणा. या संदर्भात एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाईल. आदित्य ठाकरेंवर विरोधकांचा निशाणा. गुरुवारी विधिमंडळ अधिवेशनामध्ये दिशा सालियनच्या मृत्यूचा मुद्दा चांगलाच गाजला. सत्ताधाऱ्यांनी एसआयटी चौकशीच्या मागणीवरून प्रचंड गदारोळ केला, त्यामुळे विधानसभेचं कामकाज वारंवार स्थगित करावं लागलं. दिशा सालियनची केस आज पण मुंबई पोलिसांकडे आहे, सीबीआयकडे नाही आहे. सीबीआय फक्त सुशांत सिंग राजपूतचीच केस फक्त इन्व्हेस्टिगेट करते. म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना सांगेन, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना सांगेन की दिशा सालियनची केस जी आज मुंबई पोलिसांकडे आहे ती कृपया करून आपण परत रिओपन करा, त्याची परत चौकशी करा. ज्यावेळेस आम्ही मागणी करतोय की याची पुनर्चौकशी व्हावी, एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, पण आश्चर्य असं आहे की विरोधी पक्षाचे लोक ह्याला विरोध का करतायत, त्यांचा काय संबंध विरोध करण्याचा. आम्ही तर विचारतो की तुम्ही जी काय चौकशीमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या एका मुलीवर झालेला अन्याय दूर होण्यासाठी ही चौकशीची मागणी होती. माझं तर आव्हान आहे विरोधी पक्षाला की त्यांनी आमच्यामध्ये सामील व्हावं आणि त्यांनी पण ही मागणी करावी आणि एका मुलीला न्याय मिळवून द्यावा. सत्ताधारी भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या आमदारांनी एसआयटी चौकशीची मागणी लावून धरली होती. दिशा सालियनच्या मोबाईलची व दिशा व्हॉट्सअपच्या संबंधी पूर्ण चौकशी होण्याची आवश्यकता असणे व दिशा सालियनच्या संशयावर मृत्यूबाबत पूर्णपणे चौकशी होऊन तिच्या संशयावर मृत्यू अंतिम निर्णय घेईपर्यंत कारवाई करावी. आज जे दिल्ली पासून इथपर्यंत जे काही प्रकरण गाजते याचा पूर्ण खुलासा या सभागृहाला व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि म्हणून आज अध्यक्ष महोदय आमची विनंती आपल्याला की या दिशा सालियनचा छडा पूर्ण लागून तिचा फेर तपास होणं गरजेचं आहे. विरोधकांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. या संदर्भातली जी मागणी आहे निश्चितपणे जे काही पुरावे ज्यांच्याजवळ असतील त्यांनी द्यावे, या संदर्भात एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाईल. नगर विकास मंत्र्यांनी यामध्ये हस्तक्षेप करून ही जमीन दिली आहे. गेले दोन दिवस भूखंड प्रकरणावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती, त्यामुळे सत्ताधारी काहीसे बॅकफूटवर गेल्याचं चित्र होतं. मात्र गुरुवारी सत्ताधाऱ्यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेतली तर मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी हे राजकारण केलं जात असल्याचा पलटवार आदित्य ठाकरेंनी केलाय.
मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न आहे आणि म्हणून हे सगळं कुठेतरी विचलित करायचं ह्याच्यासाठी येत आहे. जे काही शोधायचं शोधू द्या. एका 32 वर्षाच्या तरुणांनी ह्या खोके सरकारला हलवून ठेवलेलं. या अशा प्रकारच्या घटना घडत असताना आता या वेगवेगळ्या राष्ट्रपती महोदयांना पण त्या ठिकाणी भेटल्या. अध्यक्ष महोदय कशा करतात जर एखादे आई वडील जर पोट तिडकीनं सांगतायत स्वतःचा पोटचा जीव त्याची तिनं त्या आत्महत्या केली असं सीबीआय कडनं आलेलं आहे. आणि शिवाय अध्यक्ष महोदय ही चर्चा करत असताना सत्ताधारी पक्षांनी आज आमचे खूप महत्वाची कामं आहेत महत्वाचे विषय आहेत त्याच्या संदर्भामध्ये जर कोणी काढलं मग पूजा चव्हाणच्याही संदर्भातली चौकशी करा. मग चौकशी करायचं झालं तर सगळ्यांच्याच चौकशा कराव्या लागतील. एरवी अधिवेशनात विरोधकांकडून विविध मुद्द्यांवर आक्रमक होत गोंधळ घातला जातो. मात्र दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सत्ताधाऱ्यांनी सभागृह डोक्यावर घेतलं त्यामुळे आता दिशा सालियनच्या मृत्यूची फाईल पुन्हा एकदा उघडली जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत. दिशा सालियन प्रकरणावरून पुन्हा एकदा राजकारण तापलंय. सत्ताधाऱ्यांनी विधानसभेत जबरदस्त गदारोळ केला गोंधळही घातला. विरोधकांची कोंडी करण्याचा सत्ताधाऱ्यांच्याकडून प्रयत्न केला गेला. खरं तर या सगळ्या प्रकरणावरून यापूर्वी सुद्धा बरंच काही राजकारण झालेलं आहे. पाहुयात एक खास रिपोर्ट. अभिनेता सुशांत सिंग राजपूतची टॅलेंट मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. दिशाच्या मृत्यूला जवळपास 2 वर्षांचा कालावधी उलटून गेलाय. मात्र या काळात वारंवार या प्रकरणाची चर्चा झाली आहे. मुंबईच्या मालाड परिसरातील राहणाऱ्या दिशाचा 8 जून 2020 मध्यरात्री 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. दिशाच्या मृत्यूनंतर 5व्या दिवशी अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्या केली. या प्रकरणावरून त्यावेळी बरंच राजकारण झालं. विरोधी पक्षात असलेल्या भाजपनं हे प्रकरण लावून धरलं होतं. तसंच आमदार नितेश राणेंनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. सीसीटीव्ही कॅमेरा का गायब केला गेला, त्याच्या व्हिजिटर पुस्तकाचे काही पानं का फाडली गेली, मग त्या पूर्ण प्रकरणाबद्दल एवढा संशय का निर्माण केला जातोय. दिशा आणि सुशांत यांच्या मृत्यूमध्ये काहीतरी संबंध असल्याचा संशय भाजप नेत्यांकडून वारंवार व्यक्त करण्यात आला होता. तसंच दिशा सालियांवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचा आरोपही केला गेला. ज्या पार्टीनंतर दिशाचा मृत्यू झाला त्या पार्टीत काही राजकीय व्यक्ती उपस्थित असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला होता. मला जी माहिती मिळाली आहे की तिचं जे पोस्टमार्टम झालं त्या पोस्टमार्टम मध्ये पाहिलं तर तिने आत्महत्या केलेली नाहीये, तिची पण हत्या आहे. तिला तिच्यावर बलात्कार करून तिला मारलेला आहे. दिशा आणि सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरून भाजपनं आरोपांची राळ उडवली होती. दरम्यान दिशावर बलात्कार झाला नसल्याचं तिच्या पोस्टमॉर्टम अहवालातून समोर आलं. तसंच दिशाच्या पालकांनी आपल्या मुलीची बदनामी थांबवण्याचं आवाहन राजकारण्यांना केलं होतं. ये राजनीति की वजह से हम मेरी मारी गई हुई बच्चे का आत्मा को शांति नहीं मिलेगा. हम दिन दिन मर रहे. दिशाच्या पालकांनी केलेल्या आवाहनानंतरही तिच्या मृत्यूवरून राजकारण काही थांबलं नाही. राज्यातील सत्ताधारी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं पुन्हा एकदा हे प्रकरण उकरून काढलंय. त्यामुळे दिशा मृत्यू प्रकरणावरून राजकारण तापलंय. ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत. एनआयटी भूखंड प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विरोधकांनी चांगलंच खिंडीत गाठलंय. कोर्टानं शिंदेच्या आदेशाला स्थगिती दिल्यामुळे विरोधकांच्या हाती एक आयतक कोलीत मिळालंय आणि त्यावरूनच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आक्रमक आंदोलन केलं. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या परिसरात हातात श्रीखंडाचे डबे घेऊन आंदोलन केलं.
एनआयटी भूखंड प्रकरणी विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. भूखंड प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहाला चुकीची माहिती दिलेली आहे. ज्यावेळेस हा विषय आम्ही काल आणि परवा विधान परिषदेत उठवला आणि विधानसभेच्या सदस्यांनी सुद्धा उठवला, यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा पद्धतीने बोलले की आम्हाला या गोष्टीचं माहीत नव्हतं की हे प्रकरण न्यायालयात चालू आहे, परंतु हे सपशेल चुकीचं आहे. एनआयटी अर्थात नागपूर सुधार प्रन्यासाच्या भूखंड वाटप प्रकरणात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती आरोप करण्यात आले आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना शिंदे यांनी निर्णय घेतल्यानं न्यायालयानं त्यावर स्थगिती दिली होती, त्यामुळे विरोधकांनी या प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एकीकडे विरोधक आक्रमक आहेत तर दुसरीकडे एनआयटी प्रकरणी गुरुवारी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरती समाधान व्यक्त केलंय, त्यामुळे त्यांना तात्पुरता दिलासा मिळालाय. नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून एकनाथ शिंदेने हा निर्णय घेतला त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार होतं आणि त्या सरकारमध्ये असताना हा निर्णय घेतला. का निर्णय घेतला? कारण नागपूरमधला तो एक विषय महत्वाचा होता आणि त्या विषयाच्या संदर्भात अनेक घटकांनी त्यांना पाठिंबा दिला म्हणून त्यावेळेस त्यांनी निर्णय तो घेतला होता आणि तो निर्णय योग्यच आहे अशी भूमिका काल सभागृहामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे. त्यामुळे त्या विरोधकांचं जे त्या काल आरोप जे होते त्या आरोपाचं खंडन काल सभागृहात माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. ज्या प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांची विरोधकांनी कोंडी केली ते नागपूरचं प्रकरण म्हणजेच नासुप्रने झोपडपट्टी विकास पुनर्वसन योजनेसाठी उमरेड मार्गावर मौजा हरपूर इथे 19,331.24 चौरस मीटरचा भूखंड संपादित केला होता. 2004 या प्रकरणी अनिल वडपल्लीवार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याच याचिकेत वडपल्लीवार यांनी संबंधित जमिनीचा समावेश असलेल्या लेआउटच्या प्रस्तावित नियमितीकरणाला आव्हान दिलं. त्यावर 2004 या प्रकरणात न्यायालयानं निवृत्त न्यायमूर्ती गिलानी समिती नियुक्त केली. या समितीनं चौकशी अहवाल न्यायालयाकडे सादर केला होता. हे प्रकरण न्यायालयात असतानाच एका गृहनिर्माण सोसायटीनं त्या जमिनीवर लेआउट टाकला. त्यातील 16 भूखंडधारकांनी नियमितीकरणासाठी प्रयत्न केले पण हे प्रकरण न्यायालयात असल्यानं त्यांना यश आलं नाही. त्यामुळे भूखंडधारकांनी 2021 तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अपील केलं. शिंदे यांनी 16 भूखंडधारकांना लीज करारावर जमीन देण्याचा आदेश दिला, मात्र शिंदेंचा तो निर्णय न्यायालयाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करणारा असल्याचा दावा नागपूरच्या खंडपीठात करण्यात आला होता आणि त्याच दाव्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयानं शिंदे यांच्या आदेशावर जैसे थेचा आदेश दिलाय. ही अत्यंत गंभीर बाब आहे, तरी सुद्धा या भूखंडाचा व्यवहार तत्कालीन नगरविकास मंत्र्यांनी केला. कोट्यवधी रुपयाचा त्यात गैरव्यवहार झालेला आहे. हे पैसे कुठे गेले, काय गेले, कोणापर्यंत पोचले? 1,017,986 चौरस मीटरचा हा भूखंडाचा व्यवहार आहे. एनआयटी भूखंड प्रकरणी विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावरून आता आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमा प्रश्नावर आपला खोडसाळपणा अजूनही सुरूच ठेवलाय. बोम्मईंच्याकडून सीमा भागातील मराठी बांधवांवर अन्याय सुरूच आहे. बोम्मईंच्या विरोधात महाराष्ट्र पंतप्रधान मोदींच्याकडे तक्रार करणार आहे. पण बोम्मईंच्या खोडसाळपणाला आता मोदीच वेसण घालणार का, हा सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे. बोम्मईंना मोदी वटणीवर आणणार. महाराष्ट्र बोम्मईंची तक्रार मोदींकडे करणार. माननीय बोम्मईजी यांचे जे मुक्त फळ उधळायचं काम चालू आहे, आदरणीय प्रधानमंत्र्यांनी लक्ष घाला अशी विनंती आम्ही त्यांना करणार. बोम्मईंच्या खोडसाळपणाला मोदी वेसण घालणार. कर्नाटक सीमावादात कानडी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सातत्यानं खोडसाळपणा करतायत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी बैठक घेऊन तंबी दिल्यानंतर बोम्मई ऐकत नाहीत. बोम्मईंनी तर मराठी भाषकांची गळचेपी करायला सुरुवात केली आहे. दिल्लीतून बेंगळुरूला गेल्यावरती बोम्मईंच्या पोलिसांनी एकीकरण समितीचा मेळावा उधळून लावला. बोम्मईंनी महाराष्ट्र विरोधामध्ये कानडी विधान संधात ठराव आणण्याची तयारी केली. कानडी बोम्मईंच्या खोडसाळपणाला वेसण घालण्यासाठी मोदींनी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. समोपचारण हा मार्ग निघा म्हणून माननीय गृहमंत्र्यांनी प्रयत्न केले. आता त्यांनी जाहीर त्यांनी सांगितलं की आम्ही आता पुढे अशा काही विधानं करणार नाही. त्यानंतरही मुख्यमंत्री अशा प्रकारची मुक्त उधळत असतील तर मग देशाच्या नेतृत्व आदरणीय प्रधानमंत्र्यांनी लक्ष घाला अशी आता विनंती आम्ही त्यांना करणार. विखे पाटलांच्या या मागणीशी विरोधकही सहमत आहेत, पण त्यांनीही या प्रकरणी भाजपवर निशाणा साधलाय. कधी जाणार? त्यांनी भेट दिली तर जाणार ना प्रधानमंत्र्यांनी या विषयावर. बेळगाव माहित तरी आहे. आधी त्यांना भेट देऊ द्या या विषयावर आणि मग जाण्याच्या गोष्टी करा. अमित शहा भेटले तरी बोम्मई बरळत्यात आमच्या विरुद्ध. राधाकृष्ण विखे पाटलांनी दिल्लीत काय घडतं याची माहिती घ्यावी. आज बेळगावात काय घडलं याची माहिती घ्यावी. आज बोम्मईंचा आगाऊपणा सुरूच आहे, त्यामुळे दोन्ही राज्यातला तणाव निवळण्यासाठी आणि सीमा प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यासाठी बोम्मईंना मुख्यमंत्री पदावरून काढून टाकण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बोलूयात आणखीन एका बातमीकडे. आता NCERT सध्याच्या 6वी आणि 7वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये श्रीमद भगवद्गीतेचा समावेश करणार आहे. तशा प्रकारचा निर्णयही झालाय. शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी लिखित स्वरूपात लोकसभेत उत्तर देताना याबद्दल माहिती दिली. NCERTच्या पुस्तकात आता भगवद्गीता. 11वी 12वीच्या पुस्तकात श्लोक असणार. लोकसभेत शिक्षण राज्यमंत्र्यांची माहिती. NCERTच्या सध्याच्या इयत्ता 6वी आणि 7वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये श्रीमद भागवद्गीतेचा समावेश करण्यात आलेला आहे. तसंच इयत्ता 11वी आणि 12वीच्या संस्कृत पाठ्यपुस्तकांमध्ये त्यातील श्लोकांचाही समावेश करण्यात आलाय. शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी गुरुवारी लिखित स्वरूपात लोकसभेत उत्तर देताना याबद्दल माहिती दिली. यामागे शिक्षणातून चांगले संस्कार घडतील असा केंद्र सरकारचा हेतू असावा. तर सर्व धार्मिक ग्रंथ हे मानवतेचा संदेश देतात, त्यामुळे चांगल्या गोष्टी या विद्यार्थ्यांना शिकवल्या गेल्याच पाहिजेत. मात्र त्यातून कुणी आपली राजकीय पोळी भाजू नये असा टोला लगावलाय काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी. जगातल्या चांगल्या गोष्टींचं शिक्षण प्रशिक्षण व्हायला काहीच हरकत नाही, परंतु काही विशिष्ट जर हेतूने काय होत असेल तर ते तितकंच चांगलं. या बाबतीमध्ये आपल्या घटनेने ते अधिकार दिलेले आहे. प्रत्येकाला आपला आपला धार्मिक जर हे असेल तर तो करायला या आपल्या घटनेने दिलेले बाबासाहेब आंबेडकरांच्या. फक्त त्याचा असा हे होऊ नये, राजकीय त्याचा काही हे होऊ नये. तर राष्ट्रवादीचे नेते सुनील भुसारांनी केंद्रावर निशाणा साधत केंद्र सरकार एका विशिष्ट धर्माला वाढवत असल्याचा आरोप केलाय. केंद्राचे अनेक निर्णय एका विशिष्ट धर्मालाच त्या ठिकाणी घेऊन पुढे चालणारे असतात, परंतु मला वाटतं आपला भारत देश हा सर्व धर्म समभावाचा मानणारा देश आहे. या सगळ्या याच्यामधून एका विशिष्ट धर्माच्याच काही ज्या गोष्टी आहेत त्या पुढे रेटता कामा नाहीत. मुलांना काम कर्म करताना धर्माची जोड पाहिजे, परंतु त्याचा अतिरेक नको. मात्र सध्याच्या विद्यार्थ्यांतून भविष्यातील सजग नागरिक घडवायचा असेल तर शिक्षणाबरोबर संस्कार हे देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. लासलगाव निफाड भागात बिबट्याने धुमाकूळ घातलाय. सुंदरपूर मधील एका गोठ्यावर हल्ला करत बिबट्याने एक बोकड आणि आपण पाहता न्यूज 18 लोकमत विशेष. भारत आणि चीनच्या सीमेवर तवांगमध्ये झालेल्या संघर्षावरून राज्यसभेतलं वातावरण चांगलंच तापलं होतं. जोरदार वादंग झाला, आरोप प्रत्यारोप झाले. विरोधकांनी या मुद्द्यावर चर्चेसाठी आग्रह धरला, पण सत्ताधाऱ्यांनी चर्चेची मागणी फेटाळून लावली. गुरुवारी राज्यसभेत सुद्धा यावरून मोठा गदारोळ झाला.
काश्मीरमधील भारत चीन सैन्यादरम्यानच्या संघर्षावरून गुरुवारी राज्यसभेत जोरदार खडाजंगी झाली. ये कोई सीक्रेट नहीं है, ये देश की देश के लिए है, चर्चा जरूरी है. विरोधकांनी तवांग मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी लावून धरली. देश में एकता के लिए हम लड़ेंगे, देश के हिफाजत के लिए लड़ेंगे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. केंद्र सरकारने तवांग संघर्षावर चर्चा करावी अशी मागणी काँग्रेसने केली. चर्चा जरूरी है, चर्चा करना चाहिए, उसी के लिए हम ठहरे और देश में एकता के लिए हम लड़ेंगे, देश के हिफाजत के लिए लड़ेंगे. हम नौजवानों के साथ, हमारे जवानों के साथ है, हमारे हमारे मिलिट्री के साथ है. विरोधकांच्या या मागणीला सत्ताधाऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या. परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्र्यांनी तवांग प्रकरणी सविस्तर निवेदन केल्याचं सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात आलं. बार बार जो विषय उठा रहे हैं, इसके बारे में पहले भी उपसभापति ने काफी विस्तार से बताया कि कई सारे ऐसे इंस्टेंसेस हुए जब वो सरकार में थे, जब ऐसे गंभीर विषयों के ऊपर चर्चा भी नहीं हुई है और क्लैरिफिकेशन भी नहीं किया गया. सत्तेत असताना काँग्रेसने सीमेसारख्या संवेदनशील प्रकरणी चर्चा टाळली असल्याची सत्ताधाऱ्यांकडून आठवण करून देण्यात आली. प्रणब मुखर्जी जी जब मेंबर थे इस हाउस में, मंत्री थे, हमारे किरण रिजिजू जो अभी मिनिस्टर है अरुणाचली है, वो इसी विषय के ऊपर, चाइना के एग्रेशन के ऊपर बात करने के लिए नोटिस दिया. प्रणब मुखर्जी जी किरण रिजिजू को बोला कि कमरे में आकर बात करो. सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर विरोधकांचं काही समाधान झालं नाही. केंद्र सरकारने तवांग प्रकरणी चर्चा करावी यासाठी विरोधकांनी आग्रह धरला. सेना का शौर्य और उसकी प्रतिबद्धता पर तो कभी कोई सवाल ही नहीं था. सेना किसी पार्टी की नहीं होती है, देश की सेना है साहब, उसके पीछे खड़े हैं. लेकिन अपनी डिप्लोमेटिक फेलियर को सेना के पीछे मत छुपाओ और ये कोशिश आप लगातार कर रहे हैं. यही देश था, 62 में युद्ध चल रहा था, नेहरू ने सदन रखा. सदन किस चीज के लिए, किस परिस्थिति में उन दुर्गम इलाकों में वो रह रहे हैं, आज चाइना उनके साथ क्या कर रहा है, ये जानना हम सबका हक है. लेकिन जिस तरह से भाजपा इसको लेकर सब कुछ छुपा रही है तथ्यों को, उसके कारण हम लोगों ने बहिष्कार किया है. हम जानना चाहते हैं, पूरा देश जानना चाहता है, देश का हर राज्य जानना चाहता है कि उनके जो सपूत बॉर्डर पे हैं वो किन परिस्थितियों में है. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तवांगचा मुद्दा चांगलाच गाजतोय. विरोधकांनी तवांग संघर्षावरून केंद्र सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, तर केंद्र सरकार चर्चेला तयार नाही, त्यामुळे तवांगवरून निर्माण झालेली कोंडी फुटण्याची आवश्यकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमत .com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा.